सभापती महोदय, अतिशय गंभीर आणि अनेक दिवसांनी खिजत पडलेला हा सीमा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आणि याला सभापती महोदय बेळगाव सीमा प्रश्नाच्या बाबतीमध्ये आज हा विषय का आला, कारण पुन्हा एकदा स्पष्ट झालं सभापती महोदय की देशातलं केंद्र सरकार या ठिकाणी महाराष्ट्राशी दुजाभाव करतंय आणि त्या ठिकाणी केंद्र सरकारचे वकील कर्नाटकच्या बाजूनी बेळगावच्या संबंधित वाद असलेल्या सीमेच्या बाबतीत कर्नाटकच्या बाजूनी या ठिकाणी सभापती महोदय कोर्टामध्ये जर बाजू मांडत असतील तर या महाराष्ट्राने काय केलं? सभापती महोदय, एकदा राज्याच्या या सभागृहाच्या माननीय नेत्यांनी सांगावं, महाराष्ट्राचे 48 खासदार आहेत, कर्नाटकाचे 28 खासदार आहेत. सभापती महोदय, या राज्याने जेवढी 2014 दरम्यान, सभापती महोदय मला राजकीय भाष्य करायचं नाही, पण जेवढी ताकद या ठिकाणी सभापती महोदय केंद्राला दिली, या राज्याला दिली, या पक्षाला दिली, आज सभापती महोदय या पक्षाची ही भूमिका नसावी की आपल्या राज्याच्या अस्मितेचा आणि अखंडतेचा हा प्रश्न आहे आणि जिथं राज्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे तो अखंडतेचा प्रश्न आहे. तो सभापती महोदय, तिथं जर यांच्याच पक्षाचं केंद्रामध्ये सरकार असताना त्या सरकारचा वकील मात्र कर्नाटकची कशी बाजू घेतो याबाबत या राज्याला कळायला नको सभापती महोदय, या सत्रामध्ये याची चर्चा व्हायला नको सभापती महोदय. हा सीमेच्या संदर्भात अनेक जणांनी आपला जीव गमावला, होतात ना पत्करवले सभापती महोदय, म्हणून हा अतिशय विषय गंभीर आहे सभापती महोदय. या विषयाच्या बाबतीमध्ये या सदनामध्ये चर्चा झाली पाहिजे आणि त्याचबरोबर सभापती महोदय सरकारच्या वतीने निवेदन सुद्धा या सदनामध्ये होणं आवश्यक आहे. सभापती महोदय, नेते त्यामध्ये एक मिनिट नाही थोडं